ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. त्र्यंबकेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, यंदा प्रथमच भाविकाविना महाशिवरात्र. राज्यात बुधवारी 13,459 कोरोना रुग्णांची नोंद. मुख्यमंत्री ठाकरे सचिन वाझेंचे वकील देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नागपुरात घेतली सरसंघचालकांची भेट, भेटीचे कारण गुलदस्त्यात. नागपुरात दहशतवादी पथकातील 13 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित. राज्यातील सर्व आमदारांची 30% वेतन कपात मागे. आमदारांना 1 एप्रिल 2021 पासून पूर्ववत वेतन मिळणार, मुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. ठाणे जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची मोठी वाढ, 1032 नवे रुग्ण. अनेक दिवसानंतर दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा 1000 पुढे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची या सरकारने फसवणूक केली, देवेंद्र फडणवीसांचा आरोप. नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, त्यामुळे प्रकल्प होणार नाही, मात्र रिफायनरी प्रकल्प अन्यत्र होऊ शकतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक. सचिन वाझे यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. लॉकडाऊन लावण्याची आमची इच्छा नाही, मात्र नागरिकांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.